थेट जाऊया कुर्ल्यामध्ये. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. करू शकले असते पण प्रभू श्रीरामांना माहिती होतं मी जर एकट्याने रावणाचा निपात केला आणि मानव जातीमध्ये जर मी शौर्याचं रोपण केलं नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं रोपण केलं नाही, तर दुसरा कोणीतरी रावण तयार होईल. आणि म्हणून छोट्या छोट्या वानरांना, छोट्या छोट्या लोकांना, छोट्या छोट्या समूहांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीषु वृत्तीचं रोपण करून प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. आणि म्हणून त्याच्यानंतर हजारो वर्ष कोणीही रावण तयार झाला नाही, कोणीही आपल्याला गुलामगिरीत टाकू शकलं नाही. आणि म्हणून प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. तसेच युगपुरुष आमचे छत्रपती शिवराय होते. शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. ज्यांचा क्षात्र धर्म नव्हता, ज्यांनी क्षात्र तेज कधी बघितलं नव्हतं, छोटं छोटं काम करणारे. अमृत मुनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोनी ऑर्थो प्लस. कड़ी शेती करना रे, कोड़ी लोहार, कोड़ी सुतार, कोड़ी चांभार, बारा बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, छोटे छोटे काम करणारे सगळे मावळे त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित केले. मोठ्या घरचे लोक, छोट्या घरचे लोक, मनसबदारांकडचे लोक, सरदारांकडचे लोक आणि त्यांच्यासोबत सेवकांकडचे लोक असे सगळे एकत्रित करून त्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी विजिगीषु वृत्ती तयार केली, क्षात्र तेज तयार केलं, त्यांचं पौरुष जागृत केलं आणि त्यांना हे सांगितलं की या ठिकाणी मुघल लुपी जी असुरी शक्ती आहे, या असुरी शक्तीचा निपात करण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे. आणि ते जे प्रेम होतं, तो जो त्याग होता, ते जे क्षात्र तेज होतं, या तेजामुळे ही मावळ्यांची फौज तयार झाली. खरं म्हणजे या ठिकाणी औरंगजेब